वेलकम टू निमीस मैजिकल वर्ल्ड नानु निमिता मनु नानु वेज कटलेट नंदिगे निम्मुंदे बंदिदिनि एल्लरिगू तुंबा इष्टवागुवंतह ओंदु रेसिपीनु कूड नीवु कूड मनेयल्ली ट्राई माडि बन्नि हेगे माडोदु अंत नोडिकोंडु बरोण सो लेट्स गो अंड चेक औट दिस वेज कटलेट माडलिक्के नानु मोदलिगे क्यारेट बीन्स बेसी नानु इट्टिदिनि नंतर ओंदु एरडु सण्ण ईरुळ्ळिन चाप् माडि इल्लि इट्टिदिनि सण्ण कच्चिकोळ्ळि नंतर स्वल्प शुंठि बेळ्ळुळ्ळि इल्लि तगोंडि जज्जि इट्टिदिनि ओंदु मेणसिनकायि सण्णक्के पीस् माडि इट्टिदिनि आलूगड्डे ओंदु एरडु बेसी तंदु इट्टिदिनि स्वल्प कोत्तंबरि सोप्पु आमेले ओंदु क्याप्सिकम् नंतर नानु इल्लि स्वल्प जोळवन्न बेयिसि कुकरल्लि हाक्बिट्टु बेयिसि तंदु इट्टिदिनि अदु स्वल्प गट्टिगे इदे इदन्न ओंदु स्वल्प सण जारे मिक्सी जारे हाँबिट जस्ट क्रश् तक इला ग्रीन पीस बेयिसिबिट्टु तकबहुदु बेरे बेरे तरकारी हाँबिट्टु कूड कटलेट माडबहुदु इवग बनी हेगे माडंत नोडिकोंडु बरोण मोदलिगे नानु इल्ली आलूगड्डेन चेन्नागि स्मैश स्वल्प बेण्णे हाक्ता इद्दीनि नीवु बेकाद्रे वेजिटेबल आयिल निमगे इष्ट इरो आयिल हाकबहुदु ನಂತರ ಹಚ್ಚಿಕೊಂಡಿರುವ ಈರುಳ್ಳಿನ ಇದರ ಜೊತೆ ಹಾಕಿ ಹಾಗೆ ಈರುಳ್ಳಿನ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಾಡಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ತುಂಬಾ ಬಾಡಿಸಬೇಡಿ ಜಸ್ಟ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪರೆಂಟ್ ಆದ್ರೆ ಸಾಕು गरम मसाला हाकोली गरम मसाला फ्लेवर जास्ति बेकंद्रे टेबल स्पून हाकोबहुदु चेन्नागि कलिसिकोंडु चेन्नागि फ्राई माड्कोळ्ळि हीरिकोळ्ळोवरेगे स्वल्प रुचिगे तक्कष्टु उप्पन्नु कूड हाकोळ्ळि नानु बेयिसुवाग स्वल्प उप्पु हाकिदे नीवु रुचिगे तक्कष्टु उप्पन्नु कूड मिक्स माड्कोळ्ळि इवाग कोत्तंबरि सोप्पन्नु इदर जोतेगे हाकोळ्ळि इवग नम वेजिटेबल हीरकोंडु बांडियिंद बिट्टु बंदिदे नोडिद्रल्ल इवग इदु रेडी आगिदे फ्लेम अन्नु आफ् माड्कोळ्ळि इवग ई कटलेट अन्नु माड्लिक्के स्वल्प मैदा तगोंडिद्दीनि मैदा इल्ल अंद्रे एग् वैट् कूड हाकोबहुदु इवग वेज् अवरादरे मैदा तगोळ्ळि ओंदु टेबल स्पून अष्टु आमेले चेन्नागि कलिसिकोळ्ळि इल्ल अंद्रे एग् वैट् आद्रु साकु कन्सिस्टेंसी नानी स्वल्प ब्रेड क्रम्स तक इवगे कटलेट इवगर जो स्वल्प ब्रेड क्रम्स पुड़ी अथवा ब्रेड सरी हाकबहुद याके ना अदान कटलेट सरिया कन्सिस्टेंसी बरली ब्रेड क्रम्स हाको इला ब्रेड आगे हाकद् सरी इव चेना कल्सको आवर उ नोड़ा ಇದರ ಉಂಡ ಮಾಡುವಾಗ ನೀಟಾಗಿ ಕೈಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ನಮ್ಮ ಕಟ್ಲೆಟ್ ಅನ್ನೆಲ್ಲ ರೆಡಿ ಮಾಡಿ ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ ಇವಾಗ ನಮಗೆ ಅದನ್ನ ಫ್ರೈ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ಯಾನ್ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಆಯಿಲ್ ಹಾಕಿದ್ದೀನಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಶಾಲೋ ಫ್ರೈ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ನೀವು ಬೇಕಾದ್ರೆ ಡೀಪ್ ಫ್ರೈ ಕೂಡ ಮಾಡಿ ತಗೋಬಹುದು ನಮ್ಮ ವೆಜ್ ಕಟ್ಲೆಟ್ ಇಲ್ಲಿ ರೆಡಿ ಆಗಿದೆ ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳೋ ಹಾಗೆ ನೀವು ಕೂಡ ಮನೆಯಲ್ಲಿ ಟ್ರೈ ಮಾಡಿ ಮಕ್ಕಳನ್ನೆಲ್ಲ ಸಂತೋಷಪಡಿಸಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಬೈ ಬೈ ನಂತರ ಅದರ ಫೀಡ್ಬ್ಯಾಕ್ ನನಗೆ ಕಳಿಸಿ